उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीमध्ये प्रचार दौरा असणार आहे आणि सुनेत्र पवारांच्या प्रचारासाठी शिरसुफळमध्ये त्यांची सभा सुद्धा होणार आहे. नटराज नाट्यकलागृह आणि सांगवीमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर यावेळी ते काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. तर सुनेत्र पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत लोकसभेच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीमध्ये प्रचार दौरा असणार आहे. सुनेत्र पवारांच्या प्रचारासाठी शिरसुफळमध्ये ते जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत. तर नटराज नाट्यकलागृह आणि सांगवीमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत. जयकुमार, कसं स्वरूप असणार आहे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचं? कारण की सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला पवार कुटुंबातील एक व्यक्ती खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी लढत होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपण पाहिले की कालच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन पहाटेचा शपथविधी कोणामुळे झाला वारंवार अजित पवार यांना पुढे करून त्यांना खलनायकाच्या भूमिकेत काकांनी ठेवले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच पुण्यामध्ये देखील खडक वाचले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 29 एप्रिलला ही सभा पार पडणार आहे आणि आज बारामती तालुक्यात अजित दादा यांच्या 3 जाहीर सभा होणार आहेत. यामध्ये शिरसुफळ, बारामती शहर व सांगवी येथे या सभा पार पडणार आहेत आणि यावेळी मतदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गार्गी, नक्कीच जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.